मराठी संपादकीय 100 शब्द प्रति मिनिट ह्या लेखाची PDF आमच्या स्टेनो महाराष्ट्रा या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे। बी रेडी स्टार्ट। देशभरात दिवाळीचा उत्सव मोठ्या धामधुमीने साजरा होत असताना महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेत ज्यांनी आपले आत्मेष्ट गमावले त्यांच्यासाठी ही दिवाळी काळरात्र ठरली। राज्यभरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला तरी नगरमध्ये कोरोना संक्रमित 17 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार चालू होते। त्यावेळी अचानक या विभागातील AC ला आग लावून ती भडकत गेली। या बचावादरम्यान ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला, त्यामध्ये 11 जणांना प्राण गमवावे लागले। त्यांचा मृत्यू धुराने गुदमरून की ऑक्सिजन अभावी झाला हे चौकशीमध्ये निष्पन्न होईल, परंतु जीवदान मिळण्यासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचा अशा पद्धतीने मृत्यू होणे हे शासन व्यवस्थेसाठी लाजिरवाणे आहे। दरवर्षी आगीमध्ये होरपळून अनेकांचा मृत्यू होतो, परंतु रुग्णालयास आग लागून अनेक लोकांचा मृत्यू होऊनही शासन करते आणि व्यवस्थेतील जबाबदार लोकांनी त्याचा बोध घेतला नाही हेच नगरच्या अग्नितांडवाने दाखवून दिले। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील सरकारी आणि खाजगी रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरली होती। अशा परिस्थितीमध्ये रुग्णालय व्यवस्थापन, सरकारी अधिकारी आणि शासनकर्ते आदी सजग राहणे आवश्यक असताना काही चुकांमुळे आगीच्या ज्या घटना घडल्या त्यामध्ये राज्यातील 76 पेक्षा अधिक रुग्णांना प्राणास मुकावे लागले। भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयास लागलेल्या आगीमध्ये 10 बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता। ज्यांनी अजून डोळेही उघडले नव्हते त्या कोवळ्या कळ्या करपून गेल्या। रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि त्यांच्या बेफिकरीमुळे या बालकांचे हकनाक बळी गेले। मुंबईतील भांडूप, विरार, मुंब्रा आणि नागपूरमधील खाजगी रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागालाही आग लागून कित्येक रुग्णांचा मृत्यू झाला होता। नाशिकमध्ये महापालिकेच्या रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीला गळती होऊन 22 जण दगावले होते। सोलापुरातही खाजगी रुग्णालयाच्या आवारातील प्राणवायूच्या टाकीला गळती लागून झालेल्या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला होता। वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना घडल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि रुग्णालयामध्ये आग प्रतिबंधक व्यवस्था आहे की नाही याची खातरजमा सुरू झाली। घटनेचे गांभीर्य असेपर्यंत राबली, परंतु नंतर गाफील राहिली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते, त्याचे योग्य व तंतोतंतपणे पालन न केल्यामुळेच नगर रुग्णालयातील आगीची घटना टाळता आली नाही। दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली असली तरी कुटुंबियांचे नुकसान न भरून निघणारे आहे। यापुढे रुग्णालयांना आगी लागल्यास व्यवस्थापनालाच जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचे खटले दाखल व्हावेत, त्याशिवाय अग्नितांडव थांबणार नाही। स्टॉप।